नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाची नवीन योजना गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार भागीदारीने संपूर्ण राज्यात आणि विशेष करून विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील अवर्षण प्रवण जिल्हे आणि महत्वाकांक्षी जिल्ह्यांमध्येही योजना राबविणे प्रस्तावित आहे तसेच या आधीच्या योजनेत शासनाकडून फक्त इंधन खर्च देण्यात येत होता मशीन खर्च स्वयंसेवी संस्था तर गाळ पसरविण्यासाठीचा वाहतूक तसेच पसरविण्याचा खर्च शेतकरी स्वतः करीत होते गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार या योजनेचे महत्व पाहता ती जोमाने राबविणे आवश्यक आहे त्यामुळे यावेळेस शासनाकडून यंत्रसामुग्री आणि इंधन दोन्हीचा खर्च देणे प्रस्तावित करण्यात येत आहे तसेच अल्प व भूधारक शेतक यांना सुद्धा या योजनेचा पुरेपूर लाभ घेता यावा करिता अशा शेतक यांना अनुदान देणे प्रस्तावित आहे त्यामुळे गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना राज्यात राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे योजनेची प्रमुख वैशिष्ट्य पुढील प्रमाणे एक स्थानिक शेतकऱ्यांचा सहभाग या योजनेमध्ये अत्यंत बहुधारक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये गाळ नेण्यासाठी खर्च देण्यात अनुदान येईल व बहुभूधारक शेतकरी हे स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असणे ही प्राथमिक धारणा आहे सार्वजनिक व खाजगी भागीदारी गाळ उपसण्याकरिता आवश्यक असलेली यंत्र सामुग्री व इंधनावरील खर्च तसेच शासनाकडून उपलब्ध होणार या निधीमधून म्हणजेच सन दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या आर्थिक वर्षात जलयुक्त शिवार दोन पूर्णांक शून्य दशांश या योजनेच्या लेखाशीर्षातून करण्यात येणार आहे यानंतरच्या वित्तीय वर्षात सदर योजनेकरिता नवीन लेखाशीर्ष घेऊन त्यातून कायमस्वरूपी चालणा या योजनेचा खर्च भाग यावा मात्र गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार यांच्या फायद्याबाबत जाणीव जागृती माहिती भरून ती, ती योग्य असल्याची खात्री करून घेण्याचे कार्य अशासकीय संस्थेमार्फत करण्यात येणार आहे निवड प्रक्रिया यादी तयार करणे एक गाळ घेऊन गेलेले सीमांत अत्यल्प भूधारक एक हेक्टर पर्यंत व लहान एक ते दोन हेक्टर शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येतील पूर्णांक दोन दशांश विधवा आत्महत्याग्रस्त शेतकरी अनुदानास सबसिडी पात्र राहतील सदर लोक बहुभुधारक असले तरी अनुदानास पात्र राहतील शेतक यांना अनुदानाची मर्यादा पसरविण्यात आलेल्या गाळाच्या रुपये पस्तीस पूर्णांक पंचाहत्तर शतांश प्रति घनमीटर प्रमाणे एकरी रुपये पंधरा हजार मर्यादेत म्हणजेच एकरामध्ये चारशे घनमीटर गाळाच्या चा मर्यादेत अनुदान देण्यात येईल हे अनुदान फक्त अडीच एकर पर्यंत सदतीस हजार पाचशे अधिकाधिक देय राहील विधवा अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतक यांना सुद्धा ही मर्यादा लागू राहील आपल्या शेतकरी मित्र न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद